नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। मी आपला दोस्त चॅनल होस्ट डॉक्टर अक्षय मोरे। माझ्या एका यूट्यूब सबस्क्रायबरने मला प्रश्न केला होता, सर कोरड्या खोकल्यावर काय घरगुती उपाय सांगा किंवा कोरडा खोकला कुठल्या व्याधीच्या संबंधित असू शकतो आणि त्याचं निदान काय। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच बोलणार आहोत। सर्वात पहिला आहे खोकला कुठल्या व्याधीच्या संबंधित असू शकतो, त्यातला सर्वात पहिला आहे विषाणूजन्य आजार, इन्फ्लुएंझा असेल, पोस्ट कोविड असेल किंवा डेंग्यू असेल यासारख्या व्हायरल आजारांमध्ये कोरडा खोकला असतोय। दुसरा आहे दमा अस्थमा, याच्यामध्ये सुद्धा कोरडा खोकला असतोय। तिसरा आहे डांगे खोकला म्हणजे टीबी, याच्यामध्ये सुद्धा कोरडा खोकला असतोय। चौथा फुफ्फुसाचे आजार, अक्यूट ब्रॉन्कायटिस असेल किंवा लंग कॅन्सर असेल याच्यामध्ये सुद्धा कोरडा खोकला असतो। पाचवा आहे लॅरिंजायटिस, तुमचं स्वरयंत्र आहे त्या स्वरयंत्राला जर इन्फ्लेमेशन झालं किंवा सूज झाली त्याच्यामुळे सुद्धा कोरडा खोकला असतो। सहावं जे आहे ते धूम्रपान, तुम्ही धूम्रपान म्हणजे सिगरेट जास्त ओरडत असाल तरी तुम्हाला कोरडा खोकला येतो। सातवं आहे मेडिसिन, मेडिसिनचे काही साईड इफेक्ट आहेत, जसं जर तुम्ही हायपरटेन्शनचा एसीबी इनहिबिटर घेत असाल तरी तुम्हाला कोरडा खोकला असतोय। आठवा आहे जीईआरडी म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, याच्यामध्ये सुद्धा कोरडा खोकला असतोय। नऊ आहे पराकन, तुमच्या बाजूबाजूला जे पराकन आहे त्याच्यामुळे सुद्धा कोरडा खोकला येतो। दहावा आहे स्लीप ॲपनिया, हा एक झोपेचा आजार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोरडा खोकला असतोय। किंवा तुम्ही घोरत असाल तर त्या घोरण्यामुळे तुमचं जे श्वसननलिका आहे ती कोरडी राहते त्याच्यामुळे सुद्धा कोरडा खोकला येतो। आणि सर्वात शेवट आहे टॉन्सिलायटिस, तुमचे टॉन्सिल जर सुजले तर त्याच्यामुळे सुद्धा कोरडा खोकला येतो। तर या कोरड्या खोकल्याचं निदान कसं करायचं, व्यक्तीच्या शारीरिक तपासणीवरून, व्यक्तीच्या इतिहासावरून, त्याच्या वयावरून आपल्याला त्याचं निदान करता येतं, हे फक्त डॉक्टर्स करू शकतात। दुसरं आहे स्वॅब टेस्ट, तुमच्या ह्या ठिकाणी असा स्वॅब आत टाकून ते त्याचा कलेक्शन करून ते कल्चरला पाठवलं जातं, त्यातून तुमच्या कोरड्या खोकल्याचं निदान केलं जातं कुठल्या डिसीजमुळे हा कोरडा खोकला येतोय। तिसरा आहे ते तुमच्या छातीचा एक्सरे काढला जातो, तुम्हाला अक्यूट ब्रॉन्कायटिस आहे का, टीबी का किंवा निमोनिया का, त्याच्यावरून तुम्हाला कोरडा खोकला येतो हे निदान केलं जातं। आणि सर्वात शेवटचं आहे तुमच्या लंगचं फंक्शन टेस्ट बघितलं जातं किंवा CT MRI केलं जातं, त्याच्यावरून कळतं की तुमच्या पेशंटला कोरडा खोकला कुठल्या व्याधीमुळे होतोय। खोकल्याच्या घरगुती उपायामध्ये सर्वात पहिला हळद। हळद मध्ये कुंकुमिन नावाचं अँटीव्हायरल प्रॉपर्टीज असणारं इन्ग्रेडियंट आहे। ते काय करतं, तुमच्या व्हायरलजन्य ओरिजिनवाल्या आजारांमध्ये सर्वात चांगलं इफेक्टिव्ह असं कार्य करतं। त्यासाठी काय करायचं, एक ग्लासभर दूध घ्या, त्याच्यामध्ये 2 चिमूटभर हळद टाका, ते चांगलं गरम करा आणि प्या, नक्कीच आराम पडून जाईल। दुसरं आहे मध, घोरण्यामुळं किंवा स्लीप ॲपनियामुळं जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल, या ठिकाणी कोरडपणा आल्यामुळं, श्वसननलिकेला कोरडपणा आल्यामुळे जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल तर तुम्ही काय करायचं, मधाचं चाटण दररोज रात्री किंवा 1 चमचा मध तुम्ही दररोज रात्री घ्या, या ठिकाणी नरिशमेंट होईल, तिथं 10 कमी होईल, त्याच्यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल। तिसरं आहे गुळ, गुळ जे आहे ते गुळ तुम्ही थोडस गरम करा, गरम करून गार करा, तो गुळ जो आहे तो गुळ चाटण केल्यामुळं किंवा तो चघळल्यामुळं जो तुमच्या श्वसननलिकेला कोरडापणा आलाय तो कमी होतो आणि कोरडा खोकला नाहीसा होतो। त्यानंतरचं पुढचं आहे ते मिठाने पाण्यानं गुळण्या करू शकता, हा खूप चांगला उपाय आहे, हा सर्रास केला जातो। याच्यामध्ये थोडंसं मीठ हे आहे ते 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून त्याच्या गुळण्या केल्या जातात, त्यामुळे घशाला तुम्हाला शेक पडतो आणि शेक दिल्यामुळे त्या ठिकाणी जो वात आहे तो वात कमी होतो, त्यामुळे वृक्षता कमी येते, त्यामुळे कोरडा खोकला कमी होतो। पाचवं जे आहे ते ज्येष्ठमध, ज्येष्ठमध हे उत्तम कासघन द्रव्य आहे, तर ज्येष्ठमध हे तुम्ही साजूक तुपामध्ये थोडंसं भाजा आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करा आणि ते गोळ्या मुलांना चघळण्यासाठी द्या, तुमचा जो कोरडा खोकला आहे तो नाहीसा होऊन जाईल। त्यानंतर पुढचं जे आहे ते कंठकारी, कंठकारी हा सुद्धा कासघन गुणामध्ये येणारा द्रव्य आहे। कंठकारी हे जवळजवळ मार्च ते जून या महिन्यामध्येच येतं, याचं फुल जे असते ते जांभळं असते आणि ह्याचं फळ जे असते ते पिवळं असते आणि त्याला असे बारीक बारीक काटे असतात, याच्यावरून ओळखायचं ती कंठकारी द्रव्य कुठलं आहे, तर शेजारच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल। तर हे कंठकारी द्रव्याचं चूर्ण घ्यायचं, आयुर्वेदिक स्टोअरमध्ये कुठंही मिळतं, ते जे चूर्ण आहे ते पूर्णपणे साजूक तुपामध्ये भाजून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करा आणि ते मुलांना चघळण्यासाठी द्या, हे चांगला उपाय आहे कोरड्या खोकल्यासाठी। सातवं जे आहे ते खडीसाखर, खडीसाखर काय करतं, खडीसाखर म्हणजे बारीक खडीसाखर नव्हे, मोठी खडीसाखर। तर ते खडीसाखर काय करतं, तुमच्या घसातील ते दाह आहे ते दाह कमी करतं, त्यामुळे तुमचा कोरडा खोकला नाहीसा होऊ शकतो। आठवं जे आहे ते आडुळसा, आडुळसामध्ये ब्रोमिझिन नावाचं जे घटक आहे ते घटक काय करतं, तुमच्या श्वसननलिकेमधला जो कफ आहे तो कफ पातळ करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्या ठिकाणचा जो कोरडेपणा आहे तो कोरडेपणा नाहीसा होतो
आणि कोरडा कोकरा हा पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे आडुळसाचं तुम्ही सिरप घेऊ शकता, आडुळसा चूर्ण हे तुम्ही कोमट पाण्यासोबत पिऊ शकता. त्यानंतर नववं जे आहे ते बाळ हिरडा, बाळहिरडा हे उत्तम कासगण आहे जे तुम्ही ज्येष्ठमध काढ्यासोबत घेऊ शकता किंवा बाळहिरड्याचं चूर्ण हे गरम पाण्यासोबत घेऊ शकता. आणि सर्वात शेवटचं दहावं जे आहे ते आलं, आल्यामध्ये आहे ते अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहे, त्यामुळे जर तुम्ही त्या आल्याचा रस पिऊ शकता किंवा आलं जे आहे ते तोंडामध्ये टाकून चघळू शकता, त्यानंही कोरडा खोकला नाहीसा होतो. तर हे काही घरगुती उपाय होते कोरड्या खोकल्यावरचे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. या व्हिडिओविषयी तुम्हाला काही शंका असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. यासारखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारच्या बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. मला जर मला युट्यूबवर, इंस्टाग्रामवर किंवा अन्य सोशल साईटवर फॉलो करायचं असेल तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद.